देवराजांचा, परंतु काही अडथळे असे जोडलेले आहेत. म्हणजे स्वामी म्हणतात की एक जर का भेट त्यांना झाली असती तर ते पूर्ण राज्य सोडून आले असते, इतका मोठा अधिकार आहे. परंतु अधिकार किती मोठा असला आणि अडथळा थोडा जरी असला तरी तो अडथळा म्हणजे भात किती चांगला झालेला असो, पण एक जर का खडा आला तर तुमचं जेवणाचं हे होतं, थोडंसं आनंद थोडासा खंडित होऊन जातो तुमचा. तसं आहे की अनधिकार किंवा अयोग्यता किंवा त्याच्यामधली खंती असेल, अडथळा असेल, हा जर का उभा राहिला तर आपल्याला तिथे पोचायला थोडासा उशीर लागतो. जसं एखादी बिल्डिंग असं समोरासमोरच आहे, दोन बिल्डिंग इथून तो ब्लॉक दिसतोय, परंतु तिथे जायला आपल्याला कसं जावं लागतं, खाली उतरून ती बिल्डिंग परत. तसं अडथळा जो आहे, अडथळा नाचणं हा महत्त्वाचा असतो. एवढा मोठा अधिकार आहे की राज्य सोडून देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही बरं का. आपण देवासाठी काय सोडू शकत नाही, काहीच सोडू शकत नाही आपण. सोडलं तरी त्याच्याविषयी आपण अडकलेलो असतो. आणि यांच्या बाबतीत एवढा मोठा अधिकार आहे, परंतु अनेकांच्या भेटीला ते अडथळे उभे राहिलेले आहेत. जसं आपण कोणी म्हणतात निरूपणाला चालले, कशाला निरूपणाला, ऑनलाईन येतात ते कशाला जातं उगाच. म्हणजे त्यांना आपण अडवलं, थांबवलं. एखादी व्यक्ती अनुसरायला चालली आहे, काय अनुसरण घेऊन काय उपयोग आहे. लगेच आपण साधूंचा लेखाजोखा काढतो. मुळामध्ये म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे विधी कार्यासाठी, त्यांना अप्रवृत्त नाही केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण अनेकांच्या संबंधित अडथळे आपण स्वतः जोडून घेतो, कळत न कळतपणे. आणि ते अडथळे मग आपल्या पुढच्या कार्याला उभे राहतात. काही घटना अशा आम्ही बघतो की ते अनुसरायला तयारच नाही, आणि ते मुलं म्हणतायत की आमच्या आई वडिलांनी अनुसरलं पाहिजे, आमची खूप इच्छा आहे, पण ते नाहीच म्हणतात अजिबात. आता दुसरी घटना अशी असते की काहींना अनुसरायचं असतं पण त्यांची मुलं त्यांना अनुसरू देत नाहीत. ते म्हणतात नाही, एवढं सगळं चांगले दिवस आता आहेत आणि आता तुम्ही दीक्षा घेणार वगैरे नाही, तू एवढे दिवस कष्ट घेतले आता तुम्ही आनंदात राहा. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही बाबी आहेत, या दोन्ही गोष्टी काय आहेत, अडथळा आहे. की त्यांना अनुसरायचं नाही आहे, इच्छा नाही आहे, त्यांचा तो अडथळा आहे म्हणून त्यांना इच्छाच होत नाही. एखाद्यांची इच्छा आहे पण त्यांना अनुसरण्याची संधीच नातलग प्राप्त करून देत नाहीत, म्हणून तोही अडथळाच आहे. तो दोन्ही अडथळे यांनी जोडून ठेवलेले आहेत. त्यातल्या त्यात ज्याची इच्छा आहे पण अनुसरण्याचा योग येत नाही, अडथळा कोण ना कोण उभं राहते, त्याचा अडथळा नासू शकतो. त्यांनी जर का देवाला प्रार्थना केली की हा अडथळा माझा नासला पाहिजे, घरच्यांनी परवानगी दिली पाहिजे मला, किंवा मी निघाली पाहिजे हिंमत करून माझं, याच्याविषयी तुम्ही देवाला प्रार्थना केली तर तो अडथळा पुढे नासू शकतो. तसं महादेव राजांना दोन तीन वेळेला स्वामींच्या भेटीचा योग होता, पण ते आलेच नाही. एकदा पाऊस पडला, एकदा तो हत्ती समजा हे झाला, मग आता तिसऱ्यांदा ते म्हणतात जे होईल ते होईल, आज जायचंच. तो प्रण जर का तिने पहिल्या भेटीमध्ये केला असता, हत्ती मरून येतो, पाऊस येऊ, काही पण हो, मला जायचं म्हणजे आयुष्य आहे, तो मेला बरं झालं. तो म्हणजे तो त्याच्या त्या दुःख योनीतनं तर मुक्त झाला ना. स्वाभाविक आहे मृत्यू एखाद्याचा, पण त्याला त्यांनी अपशकुन मानलं आणि देवाकडे गेले नाही. म्हणजे तिथे त्यांनी तो अडथळा अजून वाढवून घेतला. नंतर परत पाऊस आला तरी सुद्धा गेले नाहीत, तो एक अडथळा परत अजून वाढवून घेतला. जर का पहिल्या भेटीमध्येच त्यांनी तो अडथळा नाचण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित भेट झाली पण असती, काही सांगता येत. पण आत्ता जी भेट न झाल्यामुळे त्यांना जे दुःख झालेलं आहे, भेट न देण्यामागचं कारण ते आहे की त्यांना अधिक दुःख झालं पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे त्या गोष्टीचा, की आपण कुठेतरी चुकतोय म्हणून देव आपल्याला भेट देत नाहीत. असं जेव्हा दुःख वाढेल तेव्हा तो दोष नासायला थोडं सोपं पडेल. कपडा जास्त मळकच नसेल तर तुम्ही लगेच असं पाण्यातनं जरी काढला तरी वाळत टाकलं तरी स्वच्छ झालं. थोडासा मळका असेल, थोडा साबण वडी लावली आणि धुतला, स्वच्छ झाला. पण जास्त डाग असेल तर
तुम्हाला तर 3 तास भिजत ठेवावं लागतात कपडे, आणि मग त्याला आपटून धोपटून द्याला, म्हणजे जेवढा डाग जास्त गहन असतो तेवढं जास्त त्याला दुःख प्राप्त हे करावं लागतं, निर्मिती करावी लागते. आमच्या भटोबासांच्याही सन्निधानामध्ये असा काही अडथळा होता की खरोखरच देव कुठे आणि ते कुठे असं होऊ शकलं असतं, म्हणून आमच्या स्वामींनी 6 महिन्याचं अंतर त्यांना दिलं, वियोग दुःख दिलं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एवढं दुःख केलं भटोबासांनी की 6 महिन्यात आमच्या स्वामींनी तो अडथळा नासून टाकला त्यांचा. आता कधीच ते असन्निधानी जाणार नाहीत अशा प्रकारचं व्यवस्था देवानी त्या 6 महिन्यामध्ये केली. इथून तिथून सगळे अडथळे त्यांचे नासून टाकले. रिद्धपूरला होते तरी पण सन्निधानीच होते, श्री प्रभूंचं सन्निधान आहे, आमच्या स्वामींच्या स्मरणाचं सन्निधान आहे. स्वामींच्या सन्निधानी आले तेव्हा सुद्धा स्वामींच्या म्हणण्याव्यतिरिक्त कुठेच जायचं नाही, ते सुद्धा सन्निधानच आहे. आणि स्वामी विजय केल्यानंतर देखील स्वामींच्या आज्ञेबाहेर अजिबात राहिले नाहीत, ते सुद्धा सन्निधानच आहे. म्हणजे त्यांचे अडथळे दुःखामुळे नाचले आणि त्यांना परत कधी असन्निधानी जाण्याचा काही योग आला नाही, म्हणजे तो दुर्दैव जे त्यांचं कधीच त्यांना तसं निर्माण झालं, कारण देवाने सगळा तो दुर्योग जो आहे तो आधीच नासून टाकलेला होता.